नमस्कार मित्रांनो, जीओ ही नोकरीच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. IBPS PO भरती 2017. आज आपण बघणार आहोत IBPS भरती 2017 बद्दल. आपण बऱ्याच दिवसापासून भरतीची वाट पाहत होतो आणि आज 14 ऑगस्ट 2017 रोजी अधिकृतरित्या या भरतीची PDF उपलब्ध झालेली आहे. तसे आपणास ठाऊकच असेल jeevohinaukri.in वर या संदर्भात जाहिरात 1 महिन्याआधीच प्रकाशित करण्यात आली होती आणि ते नेहमीप्रमाणे खरी झाली आहे. आम्ही सर्वात तत्पर आपणास या संदर्भात पहिली माहिती दिलेली आहे. तसेच मित्रांनो, या वर्षी IBPS च्या परीक्षा पॅटर्न मध्ये सुद्धा काही बदल झाले, याबद्दल माहिती सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तेव्हा परीक्षेच्या तयारीसाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे. आपणास PO क्रॅक करण्यासाठी नक्की या व्हिडिओची मदत होणार आहे. जागांची संपूर्ण माहिती. IBPS ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार इथे प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग पदाच्या एकूण 3,562 जागांसाठी अर्ज मागण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 सप्टेंबर पर्यंत अर्ज पाठवणं अनिवार्य आहे. कॅटेगरी प्रमाणे जागांची विभागणी या पेज वर दिलेली आहे. IBPS साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता. IBPS साठी आवश्यक शैक्षणिक पात्रते अंतर्गत उमेदवार हा अधिकृत विद्यापीठामधून कमीत कमी पदवीधर असावा. सोबत विद्यापीठाचे प्रमाणपत्र व गुणपत्रक आवश्यक आहे. गुणपत्रक अनुसार ऑनलाईन अर्जावर मार्क एंटर करावेत. IBPS साठी वयोमर्यादा ही कमीत कमी 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे पर्यंत आहे. उमेदवाराची जन्मतारीख ही 2 ऑगस्ट 1987 च्या आधीची किंवा 1 ऑगस्ट 1997 नंतरची नसावी. एज रिलॅक्सेशन बद्दल माहिती. SC ST 5 वर्षे रिलॅक्सेशन आहे. OBC साठी 3 वर्ष आहे. एक्स सर्व्हिसमॅन साठी 5 वर्ष शिथिल आहे. तसेच PWD हँडिकॅप साठी 10 वर्षे एक्सेम्पशन आहे. बाकी अन्य माहितीसाठी दिलेली जाहिरात वाचावी. अर्ज सुरू होण्याची तारीख 16/8/2017. शेवटची तारीख क्लोज ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन August 2017. अर्जात बदल करण्याची शेवटची तारीख 5/9/2017. अर्ज पेंट करायची शेवटची तारीख 20/9/2017. फीस भरायचा कालावधी 16/8/2017 ते 5/9/2017. ऑनलाइन एक्झेम्पशन प्रिलिमिनरी. IBPS फीस डिटेल्स. ऍप्लिकेशन फीस ऑन 100 rupees रिक्वायर्ड टू बी पे बाय द ऍप्लिकेशन फ्रॉम SC ST and PWD candidates. ₹600 as applications fee for all other category. IBPS bhartiche tappe. Pre-exam, main exam and interview. प्री-एक्झामिशन डिटेल्स. यावर्षी प्री एक्झाम पॅटर्नमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही आहे. मागील वर्षीप्रमाणे टेबलनुसार वर्गीकरण आहे. एक, लक्षात ठेवा की चुकीच्या प्रश्नांसाठी 0.25 marks कमी करण्यात येतील, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग आहे. मेन एक्झाम पॅटर्न. मित्रांनो, यावर्षी मेन परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल झालेले आहेत, ते माहीत करून घेऊया. यावर्षी मेन परीक्षेमध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये लेटर रायटिंग, एसे रायटिंग हे समाविष्ट झालेले आहे. जेव्हा सेक्शन नवीन ॲड झालेला आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता IBPS मध्ये सुद्धा समाविष्ट झालेला आहे, म्हणजेच आता आपल्याला लेटर किंवा एसे इंग्लिशमध्ये लिहावा लागणार आहे आणि यासाठी 25 mark राहतील. हा सेक्शन आपल्याला आपले 1 ते 4 सेक्शनचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न 3 तासात सोडवून झाल्यानंतर केस पुढील 30 मिनिटात कॉम्प्युटरवर टाईप करून सोडवायचं आहे, म्हणजे मेन परीक्षा आता पूर्ण 3.5 तासाची राहील. त्याचप्रमाणे यावर्षी रिझनिंग सोबत कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड हे जोडले गेलेले आहे. यावर्षी 45 प्रश्न 60 मिनिटात सोडवायचे आहे. वेळ जास्त दिला आहे कारण प्रश्न थोडे लेंदी आणि लॉजिकल स्वरूपाचे राहतील. अधिक माहितीसाठी www.govnaukri.in ला भेट देत राहा. बेल या बटनवर नक्की क्लिक करा, म्हणजे आपणास नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.